गर्मी बढ़ी है ना? अरे तो ना ही खाते है चपाती मस्त जेवण झाला कोलमी चपाती माका लय आवडली सगळे पिकलेले दिले सगळे पिकले बाय 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 बांगडे सुरमई मोठी आहे काय फिरतीस तू नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये अरे थांब तर आज आम्ही चाललो मुंबई आणि मुंबई कारण की माझी कामं असतात दोन एक मोहम्मद अली रोडमध्ये एक काम असा आणि एक वरही काम असा तर ती कामं करत चाललं आहे आणि जाताना आता लवकर लवकर जायचा म्हणून नाश्ता बाहेरच करतलो आणि थैसून मग पुढे जातलो तर आता पुढचं प्लॅन काय अजून ठरवलं नाही आता पहिला मुंबई जायचा असा ठरला असा आता पहिले आपण निघूया तयारी केलो आम्ही चल तयारी झाली तयारी चालू असा आया बारक्याची ये आपल्याला येते हां चला आता मग तयारी झाली झाली चला आता तयारी वगैरे झाली असा तर निघूया नाश्ता खडे करतो तो देखवतो तुमका असं काय खास नाही साधं जो नाश्ता करूचा असा कारण की पटापट पटापट पुढे निघूचा बरीच कामं माझी असत आणि त्याच्यामुळे मुंबईत माका लवकर जायचं आता आता निघूया आणि पुढे बघूया चला तर चला मंडळी जाऊच्या आधी सगळे कपडे वगैरे सुकत घालूया कारण की येऊ संध्याकाळ होतली आहे कदाचित तवसर कपडे सुकून जातील तर झाले बाबू लाव लवकर पूर्ण लाव अडकवूया सगळा आणि निघूया तर मंडळ हैसर सेक्टर 18 मध्ये पूजाला म्हणून डेअरी असा थैसर आम्ही आता नाश्ता करतो काहीतरी थैसर डोसा समोसा पाव चाय बी सगळा मिळतो यो फ्लेवर कधी बघितलास काय तुम्ही टॉम ची फ्लेवर पहिल्यांदाच बघताय मी डायमंडचे असत सगळे डायमंडचेच ठेवले मी असत मंडळी आता बसूक मिळाला असं गर्दी होती थोडी तरी आता समोसा पाव घेतला दुर्वाचं डोसो यायचं असं थोडंसर वाट बघता तुला आता मी समोसा पाव चालू करते थोडंसर चाय आणि समोसा पाव सकाळचं नाश्ता डोसू इलो असा गुरुवाचा डोसू खाता कसा आहे सांग जरा आंबडे काय आंबडे सांबार डोसा चांगला आहे ना चला चला आता मंडळी नाश्ता झालो आता आम्ही निघालो आता कदाचित आमका बिजापूर फिश मार्केटला जायचं असा तर कारण की घरात घरात दुर्वाच्या घरी कोण नाही सगळे नेणो बेणो शिमग्या गावात गेलेले आता सकाळी येले असं तर मागे आम्ही म्हटलं की बेलापूरच्या फिश मार्केटमध्ये जाऊन काहीतरी घेऊन येतो तर आता आम्ही नाश्ता केलो आणि आता आम्ही चाललो बेलापूरच्या फिश मार्केटला चला
पळा पळा लवकर लवकर लय लेट झालं. बकऱ्याला फुल गर्दी आहे संडे स्पेशल. तर आता आपण बेलापूर मार्केटच्या हैसर पोचलो आणि पार्क केलं गाडी. आता चला थोडासा मार्केटकडे जाऊया. भाजी मार्केटवर बसता म्हणजे गावातला भाजी मार्केट असा आहे बेलापूर दिवाळे गावातला. भाजी फळा चिंचा सुका खोबरा लसूण आणि फळवाले बसलेत भैया. सुरमई पापलेट बांगडा हलवा सगळं घ्यायचंय. पार्टी आहे काय कोणाचं काय किती 10,000 झाले सबस्क्रायबर 5,000 होत आहेत म्हणून फटाफट फटाफट 10,000 करा. पार्टी द्यायची आहे सगळ्यांना. कधी आता होणार 10,000 तेव्हा करणार. चला इथे हैसर तुमका पार्किंग करूक मिळता. काय मारतीले बाबा पुढून कुठे हात लावते. कलिंगडवाल्याची गाडी आहे बैलगाडी. चला आता आपण मार्केटमध्ये जाऊन बघूया काय परिस्थिती आहे. रेट काय असा वाढ असा रेट कदाचित जास्त असतले असं वाटतं. चला बघूया. मोठे होते खेकडे. खेकडे मोठे होते सर. तिथून जाऊया तिथून सर. हां म्हणजे आता आतमध्ये जातो फिश मार्केट. कालवं बरंच काय काय पापलेट एवढं दिसली होती. बेबी पापलेट जाऊला. पाय घट्टला बाई पडायला व्हायचं. तुझं तिकडे जाऊया पहिले. लय गर्दी आहे बाबा. फिरायची मारामारी दिसते सगळं. लय गर्दी आहे मुश्किल आहे आजच्या गोष्टी. आता पडला असतो केवढे मोठे मासे. कालवी लो मोठी आहेत का. फेमस लय गर्दी आहे बाबा. काय फिरतेस तू. तिच्याकडे काय खेकडे दिसतात. माकल मोरी पापलेट संपले. मागच्या तिथून तिच्याकडनं घेतलेले मी खेकडे. बरे आहेत खेकडे बरेच आहेत. आणि हे मोठे आहेत ते. किती किती आहेत. 1,000 ला 6. हे 700 ला. खाणार कोणतं घे. हे 600 ला बोल. आपल्याकडे मागच्या वेळी पापलेट घेतलेली आहे. लय मासे दिसतात बाबा. बांगडे आहेत. सुरमई मोठी आहे. सुरमई विचार याच्यावर मोठा सुरमई आहेत. बारक्या काय दिसत नाहीत. हा आहेत बारक्या. बारीक दिसत नाही देवा. कसं जायचं ना गर्दी किंवा भाई.
सगळे कॅमेरे बघितला की एकदम अलर्ट होतात. जाऊ जागा नव्हती म्हणून आता आम्ही बाहेर येलो. बाहेर सुद्धा आता दुसऱ्या साईडहून परत जातो. लय गर्दी असं बाबा काय खरं नाही. इथून पण गर्दी जायचे. ₹500 कोलमी व्हायच्या ह्यांच्याकडे विचार. मावशी कोलमी कशी? आंटी 500 आणि 700. पहिला त्या मावशीच नाही गोल गेम झाला. सेकंड राऊंड पहिल्या राऊंड मध्ये काय भेटला नाही. रावस कोलमी पापले कितीला? 800 ला जोडी. समीला देतील पण किती आहे ही? अर्धा किलो असेल. तीद्या बोलते ताजी आहे ना. पण सासूरवाडीत घेऊन जातोय. माझं नाव खराब व्हायचं. माझ्या घरी नेत असला काय प्रॉब्लेम नव्हता. इथून मुंबईला जाणार लालबागला. गावठी अंडी आणि हे काय? हे कलेट आहेत ना? कलेट तसेच घेतेस तर घे. एकदा काय तू सोडून दिला बाबा. कसे पाहिजे तुला? बारीक तुला करते. 700 रुपये आज काय महाग आहे का? मार्केटात महाग दिसतंय आज. सगळ्याचे भाव वाढले. आज पार्टी की तुझा.
मंडळी एवढा गरम होता आतमध्ये काय विचारू नका कसे मासेवाले बसले देवाक माहित आम्ही हलवं घेतलं 900 बोलले ना 700 घेतलं आणि कोळमी घेतलं 600 रुपयाची 450 रुपये तर बरी असा मासे तर बरे असा पण लय महाग असा आज वार असा आणि आता उन्हाळ्याची मच्छी महाग होता असा त्यांचा म्हणणं असा आता बर्फ टाकतं माशांमध्ये आणि जाऊया मुंबईचा सर पाठीमागे काहीतरी बर्फ मिळता तर माशात बर्फ टाकतो काय मिळतं काय माहीत त्यांच्याकडे ब हे बघ इथे इथे बर्फ टाकून दे ना आता निघूया मच्छी मार्केटमध्ये निघालो माशांविषयी घेतला होता डायरेक्ट घरात गल्लीत जाऊया बैलगाडी बघूक मिळणार नाही कलिंगडवाल्याच्या निमित्ताने बैलगाडी बघूक मिळतात ढवळ्या पवळ्या दिसतात तर बरी लाल आपण मंडळी तुम्ही कधी या मार्केटमध्ये इलास ना आणि तुम्ही समजा फोर व्हीलर घेऊन इलास तर तुमका मार्केटच्या समोर पार्किंग असं म्हणता सर कदाचित मिळूची नाही वारा गेला असतं गर्दी असतं तर त्याच्या अगोदरच एक ग्राउंड असा मैदान असा मोठा लेफ्ट साईडला थंयसर गाडी लावून मोठी जागा असतं थंयसर लावून तुम्ही मार्केटला जाऊ शकता तर आम्ही आता थंयसरच गाडी लावलो आता गाडी काढूया आणि निघूया तर हे आता ग्राउंड असा त्या ग्राउंडमध्ये तुमका पार्किंग मिळतली या गॅरंटी कारण की मोठी जागा असा आणि थंयसर गाडी लावतात तर चला अजून काय घ्यायचा नाही पळा पळा लवकर आता मुंबईत पळा चला मंडळी देवाक एक मस्तपैकी हार घेतलं आम्हीका आणि आता आम्ही वाशिक पोहोचलो आता वाशिक टोलच्या थोडंसं पाठी असं 12 वाजून गेले असं बघूया आता घरात जाऊ किती वाजतं तर चला मंडळी गल्ली दिलं आता थोडासा पॅक केलं सगळं पाणी गळता पण बर्फाचं आता घरात जाऊन देऊया अरे माझी काम आहेत त्याच्यासाठी मी निघतले पुढे जाऊ पहिल्या घरात जायचा झोपला कसा ऍक्टिंग मस्त करतो बाबू पाणी काय चल पाणी काय बर्फ आहे चल मांजर वाट बघता माशांची आता वरळीचं काम करून मी निघालोय मोहम्मद अली रोड का ह्यो आपलो परेल लालबागचो ब्रिज असा म्हणजे परेलवरून तुम्ही चढला असता लालबागला जाऊ शकता वरतून आपली मोनो जाता ह्यो आपण भारतमाताकडे विरमल बिल्डिंग आपणाक बघूक मिळता तर हायसून निघूया चला तर मंडळी कामं आटपून मी घरात जात होते तेवढ्यात माका आंबेवाले दिसले यांच्याकडे जनरली आता ज्यूस वगैरे बनता आणि आंबे बरे दिसतं 600 रुपयाक एक डझन दिल्याने असत ते घेऊया आणि घरात जाऊया बघूया कसे असत मस्त करतो रे ऍक्टिंग पकडलेस थेपत नाही जरा नाही घेत तर चला मंडळी आंबे बघूया कसे निघले निघतात छोटे आहेत छोटे आहेत खायला मोठा बोललीस तर कसा व्हायचं वास बीस नाहीत मला नाही आला अहो वास आला साधारण आला सगळे एका दिवशी चला तर मंडळी जेव केव्हा काय काय आहे वैभवी
अरे काय अगं घे ना काहीतरी बोल ना मला कसं कळणार कशाचं काय बनवलं. हा चल ये प्रॉन्स कोळीवाडा अरे ते एवढा मोठा प्रॉन्स एवढेच झाले आईला मी वाटलं केवढे मोठे होते. हलवा आहे आणि ही चिपळूणची कैरी आहे. कैरी नको मला मी कैरी चिपळूणची सार आहे. हा सार आणि भात आणि भात चपाती कांदा काप जरासा. चपाती कशाला पाहिजे मला नको चपाती. चपाती जवला नको बाबा मी नाही खात. दोन दे खाऊया दोन चपाती. झोपलो नाही म्हणजे बस जेवण. चल वाढ भात कांदा जरासा काप ग. ये बाबा आले ऑलरेडी. चला जाऊ. कैरी नको तुम्हाला. नाही नाही कैरी मी खा मी नाही मला आय एम नॉट कैरी फॅन. कैरी लोणचं मी जास्त खात नाही. पाणी घे भाई भाऊ चिकन उडली. चला मंडळी जेव केव्हा माका लेट झाला. चार वाजले माका येऊ. पनीर बरी आहे ना म्हटलं कवडी मोठी आहे. शिजवल्यावर कवडीशी झाली चांगली आहे. काय केलं फ्राय केले ना कोळीवाडा येतो चांगलं लागते. आणि ह्याच्यात काय टाकलं. हलव्याची कढी दाखव मला. 1 2 3 बोलून बरोबर केला. अरे तो नाही खाते चपाती खातो सार बघ. म्हणजे मस्त जेवण झाला. कोळमी चपाती मला लय आवडली. कोळमी काय केलं कोळमी कोळीवाडा कोळीवाडा. सगळे पिकलेले दिले सगळे पिकले होते. देवगड तर नाही आहे हापूस असेल कदाचित. कुठच्या गावचा देवाला माहिती. तरी हाय हापूस तर म्हणजे आता जेवण एक नंबर झाला. लय पाणी थंड बाबा. आंबे दाखव जरा वहिनी साहेब आंबे दाखवत आहे. सांग कसा. अरे कसा आहे ग ठीक ठाक बरे दिला म्हणायचं. तर मंडळी चला जेवण झालं असं. आता माका सुस्ती इली. कोळमी काय कोळमी कोळीवाडा प्रॉन्स कोळीवाडा आणि काय होतं हलवा फ्राय हलवा कढी हलवा करी आणि भात आणि कांदा. लय जेवलोय लय जेवलोय. आता झोप येता. आता काय जायचा आता काय जायचा. आता आम्ही शिवडीक जातो मामाकडे गुरुवाच्या मामाकडे जातो आणि बघूया थैसून आता पुढचा प्लॅन काय बनता. चला तर मंडळी आता आम्ही गुरुवाच्या मामाकडे गेलो. मेहरूचा काल बर्थडे होतो तर तिका भेटू आणि गिफ्ट देऊ केलो. याच म्हणलं चला लय काळ चाळींमध्ये आलंय. लाईट का नाही बघा लय काळ उभाय पडणार नाही ना. मार्को झोपलं येऊ सर. वॉरिन ब्लॉग म्हटलं सेजलचा बर्थडे
तर जाऊया सेजलला भेटूया जरा। सगळे बरे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे। चला बाय 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 वैभू बाय वैभू बाय वैभू बाय। तर चला मंडळी आता आम्ही घरात पोहोचलो, 9:30 झाले घरात येऊ। तर आजचो दिवस मस्त होतो कारण की आम्ही मासे घेतलं, मासे फ्राय करून घरात खाल्लं थंयसर सासूरवाडीत। त्यानंतर बऱ्याच दिवसाची आंबे खाऊची इच्छा होती, ती फायनली आंबे भेटले। आता ते देवगड हापूस नव्हते पण हापूस होते, तर गोडपणा होतो त्याचा, पण जो देवगड हापूस तो टेस्ट असताना एकदम म्हणजे एव्हरेस्ट तशी नव्हती पण अर्ध एव्हरेस्ट अशी टेस्ट होती। म्हणजे मनात वाटला की बाबा आंबो खाल्लं आहे एकदम, पण कधी कधी काय होता की देवगड हापूस म्हणून जे हापूस विकले जातात ना ते एकदम पांचट असतात, त्यांना चवत नसतात। माका भीती काय होती की 600 रुपये डझनने घेतलं आहे खरा, पण त्याचा टेस्ट असत की नाही। आणि म्हटलं चला आता मनात इच्छा येईली म्हणून मी घेऊन टाकलं आहे, आणि म्हटलं निघाले बरे तर आपलं नशीब, नाही निघाले तरी आपलं नशीब, असा करून मी आंबे घेतलं आहे। पण नशिबान आंबे चांगले होते, तर सासूरवाडीत 4 आंबे ठेवलं आणि बाकीचे आंबे आम्ही घेऊन येलो, म्हणजे 5-6 आंबे आम्ही घेऊन येलो 7-8 आंबे। तर आता 2-3 दिवसात ते आंबे संपून जातील। आणि मासे उरले ते घेऊन येलो, पण आता बघे रात्री जेवलो होतो ना, आता डायरेक्ट बुधवारी खाऊक मिळतले ते, कारण की आता खूप लेट झालं आणि पोट भरला असं। तर आता आम्ही झोपतलो डायरेक्टली, कारण की पोट भरलेलं असं, तर जेवूची काही तशी इच्छा नाही। तर ह्यो व्हिडिओ जर तुमका आवडलो असत तर ह्या व्हिडिओक नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका। तर हसत राहा, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि तुम्ही काय रविवारचे बुधवारचे करतास तुमच्या घरात म्हणजे वाराच्या दिवशी, तर नक्की आमका कमेंटमध्ये कळवा। आमका तुमच्या कमेंट वाचून खूप बरा वाटता, काय तुमचे रिस्पॉन्स असतात, तुमका कसे वाटतात व्हिडिओ। माका इंस्टाग्रामवर पण खूप रिप्लाय येतात आणि बघून खूप बरा वाटतं की लोक आपणाक काहीतरी कमेंट करतात, आणि ते कमेंट बघून असं वाटतं की अजून व्हिडिओ बनूक होय, अजून काहीतरी करूक होय। तर तुम्ही नक्की आमका कमेंट करा, त्याच्यातून आमका तुमचा प्रतिसाद मिळतलो आणि अजून व्हिडिओ बनूक खूप येतलो। तर चला थोडासा जास्त मोठा बोललाय, पण ठीक आहे, माका वाटलं तर मी तुमका सांगलंय। तर आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।